पोटाचा दाना चहुकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोची तळी राणी शेतामध्ये रावणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव राणा ए राणा ए राणा कुठं गेला ह्यो गोट्यात असेल साहेबरावाजवळ तिथंच बघते म्या राणा ए राणा राणा तिथं बी नाही राणा झालं का बोलणं कार्यकर्त्यांशी झालं की काय म्हणले काय बोलताय सुनबाई समज ठीक आहे ना वय वय समज ठीक आहे आम्ही जातीने समद्या गोष्टींकडे लक्ष दिलंय तुम्ही चिंताच सोडा आणि स्वागताचं काय बंदुकीचं बारा चुडवायला सांगितलं दाबा हॅलो नमस्कार वानखेडे साहेब काय अर्ध्या पाऊन तासात येत आहे या आम्ही वाटत बघतोय वय वय वानखेडे येतात अर्ध्या तासात राणा त्याच्या खोलीत नाही ना काय होय मी समधीकडे बघितलं त्याच्या खोलीत गोट्यात अंगणात वाड्यात कुठंच नाही हो साहेब काय करावं या पोराला सांगितलं होतं आज कुठं बी जाऊ नकोस म्हणून बसवण ना जा शेता बघ त्याला आणि तू ये जाताल मी अरे मला ठाव आहे तुला तालीम आवडत नाही अरे वानखेडे येतात अर्ध्या तासात राणा अर्ध्या तासात वाड्यात पोचला पाहिजे औ जा जा म्हणतायत नव्हते जा मामांजी आम्ही पण कुठं जायचंय का शोधाय ब्रेकिंग न्यूज या डिग्रीवाल्या बाई या सुप्रभात सर म्हणजे गुड मॉर्निंग असं म्हणायचंय काय तुम्हाला अरे हो विसरलोच मी शहरात शिकला नाही का तुम्ही सुप्रभात ओ थांबा ते हे कुठं आहे काय विसरला का विसरण्याचं नाटक करताय अहो हमीपत्र नाही मिळालं अहो सर मी ते हमीपत्राचं विसरलेच छान नाटक करता हा विसरण्याचं आता तो कॉम्प्युटर नेऊन वाड्यावर द्या नाही सर विसरले म्हणजे तुम्हाला पत्र दाखवायचं विसरले म्हणजे तुम्ही घेऊन आलाय का ते हो बघू अहो जगातलं आठवं आश्चर्य आहे कसलं अहो हमी पत्र द्याओ कसलं काय कुठ बघतो कसलं कौतुक आणलंय ते हे काय हे पत्र राणादादानं लिहिलं हे कशावरून म्हणजे तुम्ही इथल्याच कुठल्या तरी पोराकडे लिहून घेतलं नाही कशावरून याच्यावर त्याची सही आहे का नाही सर त्यांनीच मला दिलंय असं
अहो राणा दादा हे पत्र लिहिणं शक्यच नाही. मी मान्यच करत नाही की राणा दादाने लिहिलंय. नाही सर, मी खरंच सांगते. जास्त शहाणपणा करू नका. त्यांच्यावर त्याचं नाव आहे सही आहे हे घ्या आणि सही घेऊन या आत्ताच्या आत्ता. चालेल चालेल काय चालेल आत्ताच्या आत्ता जा आणि सही आणा. पण वर्ग बाकीच्या शिक्षकांना शिकवता येत नाही. तुम्ही एकटाच आहे शिकवणाऱ्या. जा हो थांबा. वर्गात कुठे निघाला? राणाजींच्या मित्रांना विचारते ना ते कुठे. तुम्ही काय वाटेल ते करावं पण त्यांची सही तेवढी घेऊन या नाहीतर तो कॉम्प्युटर मी आजच्याच वाड्यावर नेऊन देतो. उगाच माझ्या मागे भ्याच नको. नाही नको. उच्च शिक्षित हे चला रे वर्गात चला. नमस्ते बसा खाली. या पत्रावरचं अक्षर कुणाचं आहे? तर जागे पलटी. काय म्हणालास धेरंगे पाटील? राणादा राणादाच आहे नक्की. हा दिसते तर तसच आहे. ते काय नाही का काय काम होत? जर का ह्या पत्रावरच अक्षर त्यांचंच असेल तर पत्राखाली त्यांची सही लागेल ना. एवढंच वय. तुम्ही मला ते कुठे आहेत तेवढं फक्त सांगा बरं. नाही तर तुमचा कॉम्प्युटर गेलाच म्हणून समजा. मग सांगा भाई. तुम्ही कॉम्प्युटर देऊ नका. मी सांगतो राणादा तालमीत असेल बघा. नाही रे तो शेतात असेल. नाही ओ बाई तो घरात असेल. बाई मी पाटत टमरेल घेऊन गेलो होतो की नाही. तेव्हा शेतात जाताना दिसला राणादा. अस तुम्ही सगळे गोंधळ न करता अभ्यास करा. मी आलेच. शाबास. हा हा उचल उचल. माती घेऊन येऊ नका अंगावर. कापड मळत्यात. सन्नी दादा म्हणायला जीव जातो तुझा. चुकलं सन्नी दादा. जा चल सन्नीदा. इथं कस? राणादा कुठं आहे? नाही आला इथं. आज नाही आलं असं कस? तालीम न चुकवणारा माणूस आहे तो. होय पर आजकाल लई दांडी मारतात राणादा. आणि आता सांगतास आम्हाला गोळ्याच घालायला पाहिजे एकेकाला. आम्ही हे एवढं सगळं पैसे लावतोय. हे तुमचं पैलवान पोचतोय. या तालम्या चालवतोय कशा पाई? राणादाला चांगली तालीम मिळावी म्हणून. माफ करा सन्नीदा. मी त्यासनी म्हटलं पर काय? हा पर काय? बंदूक आणली असती ना गोळीच घातली असती एकेकाला. सांगता येत नाही तुमसनी. तो येत नाही आणि तुम्ही कप. तसं नाही. सगळ्या पैलवानांना पाठवायचं सगळीकडं. राणादा सापडला पाहिजे 15 मिनिटात. येतो आम्ही. ए पळा रे पळा समज. आणि राणाला हुडकून काढा. आता शाळेत बघा पहिला. बरकत होय बरकत बरकत होय बरकत. बसो अण्णा. आज इधर किधर? राणा कुठं आहे? क्यों नाही आला इकडं? हा हुआ क्या बसो अण्णा. हा तू इधर बैठ इधर इथं बस. बसायला समोर कोणाला आहे? राणाला बघायला पाहुणा आल्यात. अर्ध्या तासात राणाला ओळखायचं आहे समजी त्यालाच ओळखतात. तुम्ही बघा दुसरीकडं. तिकडे आला की आम्ही लगेच पाठवतो त्याला. ए नाही नाही लेके आता मैं उसको. जा बरोबर. तुम्ही भी शोधा. मी भी शोधतो. हा होय होय. अब इसको किधर ढूंढने का? अबू उसको ढूंढ कर कुछ फायदा है क्या? चल मैं जाता हूँ काम पर. आज मेरे यार की शादी है. आज मेरे यार.
राणा कुठे येईलच आता. तालमीतल्या समध्या पैलवानांना पाठवलं उडकायला, म्हणलं राणादास सापडला नाही तर गोळीच घालीन. अरे तू जातीने बघायचं सोडून त्यांना कशाला धाडलंस? आवा आबा वानखडी आले वाटत. नमस्कार. हे आमचं दाखलं चिरंजीव सूरज. नमस्कार. या ना जरा राणाची दोन जा राखी. या 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 चला हो बस. या या बसा बसा. या आमच्या दाखल्या सुनबाई. बर सूरजची बायको. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नंदिता गायकवाड आमचं नाव. उत्तमराव जाधवांची कन्या. बर आणि या गोदक का. नमस्कार. सूरज आणि राणाची आई गेल्यानंतर यांनीच त्यांना वाढविले. गोदक का जरा चहा पाण्याचं बघा ना. अहो नगर नगर अहो आत्ताच झालंय. अहो असं काय करतंय पहिल्यांदा आलाय सा. गोदक का बघा. बर प्रतापराव आपलं थोरलं चिरंजीव कुठे दिसत नाहीत? येतील इतक्यात येतील. तुमच्या लेकीला नाही आणलं तुम्ही बरोबर? हा आमच्या निवेदिताचं ना सोशल वर्क चालू असतंय बघा सारखं. पुढल्या खेपेला येते म्हणली. चालतंय चालतंय. हे घ्या. अहो एवढं अहो काय एवढं घ्या की. नमस्कार. बसवन आलो आम्ही. घ्या ना पाणी घ्या ना. हो बसवांना राणा भाऊजी कुठं आहेत? राणा दादा शेतात बी नाहीत. राणा दादा शेतात बी नाहीत आणि बरकतला बी माहित नाही. अरे देवा जा जाऊन दुसरीकडे शोधा कि मग जा. हाय एक मिनिट जरा आल. काय झालं तुम्ही? राणा भाऊजींचं कुठं काही पत्त्याच नाही. अहो काय पण तुम्हाला सांगितलं होतं ना त्याच्यावर ध्यान ठेवा म्हणून. एक जबाबदारी दिली विश्वासानं ती बी पार पाडली ना तुम्ही. माफ करा मामांजी करतोय आम्ही लक्ष ठेवलं होतं पण कुठं गायब झालं काहीच कळणं झालंय. लवकर शोधा त्याला. गावभर माणसं पाठवा शोधायला. जिथं असेल तिथून घेऊन या. वय वय तोवर मी अन्न तुपून धरतो. आज मेरे यार की शादी है. 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 कोण? अरे राणा तू. अरे तू इथं काय करायला? हळू बोल. अरे पण तुला समधी उडकाय लागलं आणि तू इथं. तू कधी आलास इथं? रातच्याला घरनं निघालो. रातभर तलावावर थांबलो. पहाटे आंघोळ केली आणि आलो इथं. पळून जाणार होतो कुठे जायचं हेच कळ ना. मग लपलो इथंच. अरे पर भावा असं किती दिवस लपून राहणार आहेस? कधी तरी शादी करायच लागणार आहे ना. मला नाही करायचं लगीन. तू ऐक मला फकस्त लपू. बाकी पुढचं पुढे बघू. अरे पण मी कुठं लपू तुला? आता या उसाच्या फळाशिवाय आपल्याकडे दुसरी कुठली जागा आहे? आणि इथे बी कधी कधी ते वाघरू असते. त्याच बद्दल आहेच नव. हे ती वाघरू काय करते मला? एका भुक्कीतच लोळवीन. बरं जाऊ दे. तू ऐक मी लपतो इथं. कोणाला सांगू नका. ओके हा म्हणजे नाही सांगत मी कोणाला. असं वय ठीक आहे मी जातो.
बज गए 12 वागरू नाय पण वागिन शिरली फडात। अहो बरकत जी, ओ थांबा। बज गए 12 आता होणार गडबड, भाग बरकत भाग। अहो थांबा, अहो थांबा, थांबा थांबा। अहो राणा जी कुठे आहेत? मला नाही मालूम। अहो प्लीज मला सांगा ना ते कुठे आहेत, माझं त्यांच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, मला फक्त या हमी पत्रावर त्यांची सही हवी आहे। अहो बाई मी तुम्हाला नाही सांगू शकत, तो फराट लपून बसलाय म्हणून, कारण त्या फडात वाघरू आहे। वाघरू? वाघरू म्हणजे? वाघरू म्हणजे बिबट्या, वाघ। असू दे की मग, बिबट्याला तर काय करायचं ते मी बघेन, कशी जाऊ? अहो ऐका तरी, अहो बाई अहो तिकडे जाऊ नका, अहो समजा घोळवीन, अहो बाई ऐका। राणा जी, अहो बाई ऐका, अहो बाई, अहो बाई जाऊ नका ऐका, अहो बाई अहो जाऊ नका, अहो बाई ऐका। राणा जी, अहो बाई ऐका, अहो। पळत राहा बैला, पळत राहा। या घराच्या समद्या चाव्या आमच्याच हातात येतील, आमच्यासाठी का होईना, तुला पळावंच लागल। आणि आम्हाला बंदूक चालवायचं लई ना देव, आमचा नेम काय चुकत नाही बघा, म्हणूनच सगळे सन्नी दादा म्हणतात। आता गायकवाड घराण्याचा मान सन्मान राखायचा तर हत्यार चालवता यायच पाहिजे हो। बघा की जरा प्रतापराव, म्या काय म्हणतो, राणाजीसनी जर टाइम लागत असेल तर आम्ही पुन्हा कवा तरी येऊ ना। वय की अहो, आम्हाला उशीर होतोय, यासनी मुंबईवरनं दिल्लीचं इमान पकडायचं आहे। आम्ही समजू शकतो, पर एक मिनिट, आलो आलो आलो। अहो सुनबाईसनी कावा सांगितलं होतं माणसांना पाठवाय, सुनबाईचा बी पत्ता नाही। साहेबराव का आंबरतोय कवधर? राणानं सकाळपासून जीवाला घोर लावलाय, साहेबरावला बी भेटला नाही वाटतं, त्यानं चाऱ्याला तोंड बी नाही लावलं। मी वहिनी साहेबांनी बोलली होते। ताईसाहेब, पर तुम्ही एवढे आरामात कसे काय? तुम्हाला काहीच कसं टेन्शन नाही? अहो साहेबांनी राणादाला हुडकायची समजी जबाबदारी तुमच्यावर टाकली ना, त्यांना काय जात आहे जबाबदारी द्याया? आणि तसं पण चंदा, आम्हाला काय वाटतं माहिती का, जे काम करून आपला टाइम आणि आपली शक्ती वाया जाणार असेल ते काम करून काय उपयोग आहे? हा एक नंबर, म्हणूनच मी कधी काम करत नाही। माहिती की आम्हाला, आम्ही काय आज ओळखतोय तुला, हे बघ योग असा पळतोय। वहिनी साहेब, वय वय चालतय। वहिनी साहेब काय झालं हो धक्का? राणा कुठंच नाही। अरे देवा गोदक्का, हो आम्ही पण माणसं पाठवली आणि राणा भाऊजींचा काहीच पत्त्या नाही बघा, कुठं असतील होते, काय करायचं आपण आता? आपण आपण जाऊन मामांजींना सांगूया का? होय जी चालेल की, चल। साहेबराव, अरे खा की चारा, राणा नाही म्हणून तू तोंड लाव ना वय। अरे बाबा आम्ही बी शोधून शोधून दमलोय, तू दोस्त आहे ना व त्याचा, तू शोधशील त्याला? असो ना, जाऊ सोड। सुरज गाडी काढ, काढतो। गोदक्का सुनबाई पाहुण्या धांडी व जरा, आलोच आम्ही। Thank you.
येऊ दे वागरू. धावतो पैलवानाचा हात काय असतो असा लोळवीन की नाही परत फडात येणार नाही. वागरू बाई म्हणजे ते पाठक बाई